पुण्यातील सर्व पक्ष संघटना व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन ईव्हीएम मशीन विरोधात मोर्चा काढला. या मोर्चाचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर व तहसीन पुनावाला यांनी केले. यामध्ये पराभूत उमेदवार व त्यांचे कार्यकर्तेही सहभागी झाले. ईव्हीएम मशीन बंद करून फेरनिवडणूक घ्यावी अशी या मोर्चाची मागणी होती. टपाल निवडणूक पद्धत ही पुन्हा आणावी अशीही त्यांनी मागणी केली. जो आवाज उठवला आहे तो सरकारच्या पर्यंत जाण्यासाठी हा सर्व नागरिकांचा, नागरिक बंधू भगिनींचा, हजारोंच्या संख्येच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत.